नमस्कार, मी विमल वरेरकर, द फूड शॉट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लवकरच आपले लाडके बाप्पा आपल्या घरी येणार आहेत ना, तर बाप्पाला आवडणारे आज उकडीचे मोदक आपण बनवूया. तर चला पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य. सारणासाठी ओल्या नारळाचे बारीक किसलेले खोबरे 2 कप, बारीक किसलेला गूळ 1 कप, 3 ते 4 पेढे, साजूक तूप, वेलची पावडर, जायफळ आणि केशर. पारीसाठी बारीक दळलेले तांदळाचे पीठ 1.5 कप, पाणी 1.5 कप, साजूक तूप, साखर, मीठ आणि तेल. सर्वात आधी एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये थोडेसे तूप घालून पसरवून घ्या. तूप घातल्याने सारण भांड्याला चिकटत नाही आणि सारणाला चांगली चवही येते. त्यात 2 कप बारीक किसलेले खोबरे आणि 1 कप गूळ घाला व मंद आचेवर सारखे ढवळत एकत्र करून घ्या. गूळ चांगला विरघळला की त्यात 2 ते 3 खव्याचे पेढे कुस्करून घाला. सारणात पेढे घातल्याने सारण चांगले खसखशीत होते आणि चवदारही लागते. अशा प्रकारे केलेल्या सारणाचा मोदक खाल्ल्यावर लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही. सारण जास्त सुकू देऊ नका आणि ओलंही ठेवू नका, ते असे चांगले फळफळीत असू द्या. सारण असे चरचरायला लागले की गॅस बंद करा व थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ह्यात थोडी वेलची पूड व थोडे जायफळ किसून घाला व चांगले ढवळून घ्या. हे झाले आपले सारण तयार. आता आपण मोदकासाठी उकड तयार करून घेऊ. ह्याला कोकणात पीठ भागवणे किंवा केनवणे असेही म्हणतात. ह्यासाठी एका टोपात 1.5 कप पाणी घेऊन उकळायला ठेवा. पाणी गरम झाले की त्यात 1/2 टीस्पून मीठ आणि थोडी चवीपुरती साखर घाला. साखर घातल्याने पारीला वेगळीच छान चव येते. आता ह्यात 1 टीस्पून तूप घाला. पाणी उकळल्यावर त्यात 1.5 कप पीठ घाला आणि गॅस मंद करून पीठ सगळीकडे ढवळून घ्या. ढवळून झाल्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटांसाठी वाफ येऊ द्या. वाफ आल्यावर परत पीठ सगळीकडे सारखे ढवळून गॅस बंद करून पीठ झाकून ठेवा. तीन ते चार मिनिटांनी वाफ कमी झाली की पीठ ताटात काढून हाताला सोसतील असे छोटे छोटे गोळे करून घ्या. असे केल्याने हाताला चटके लागत नाहीत. मग सगळे गोळे एकत्र करून पीठ चांगले मऊशार मळून घ्या. गरज वाटल्यास अधूनमधून पाण्याचा हात लावा. पीठ चांगले मळले की पारी चांगली बनून मोदक चांगला वळला जातो.
पीठ चांगले मळून झाले आहे। आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। एक गोळा असा दाबून पहा, जर तो किनारीने फाटत नसेल तर समजावे आपले पीठ चांगले मळले आहे। आता मी मोदकासाठी पारी तयार करून दाखवते। त्यासाठी दोन्ही हाताच्या बोटांना तेल लावून अशी पारी तयार करून घ्या। सवयीने हाताने पारी करायला सहज शक्य होते। आज मी तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवणार आहे। त्यासाठी तेलाची अशी पिशवी तिन्ही बाजूने कापून घ्यावी। मग पिशवीच्या एका बाजूला मध्ये गोळा ठेवून वरून पिशवी दुमडून पोळपाटाने सगळीकडून सारखा दाब द्यावा। ही बघा, गोल अशी पारी तयार झाली आहे। ह्या पद्धतीने पाऱ्या पटपट तयार होतात। पारी अशी हातावर घेऊन त्यात सारण भरून मोदक वळायला सुरुवात करा। उजव्या हाताच्या तीन बोटांना तेल लावून मोदकाला अशा पाळ्या पाडून घ्या। सगळ्या पाळ्या पाडून झाल्यावर मोदक असा बंद करून घ्या। अशा प्रकारे सर्व मोदक वळून घ्या। मोदक उकडण्यासाठी मी चाळणीत अशी हळदीची पाने लावून घेतली आहेत। तुम्ही केळीचेही पान वापरू शकता। मोदकाला खालून किंचित पाण्याचा हात लावून चाळणीत सगळे मोदक ठेवा। पाण्याचा हात लावल्याने मोदक पानाला चिकटत नाहीत। चाळणीत मोदक ठेवताना दोन मोदकांच्या मध्ये अंतर ठेवा, जेणेकरून मोदक एकमेकांना चिकटणार नाहीत। इडली किंवा मोदक पात्रात पाणी चांगले उकळवा व त्यात तयार केलेला मोदकांचा घाणा 8 ते 10 मिनिटांसाठी उकडायला ठेवा। 10 मिनिटं झालेली आहेत। गॅस बंद करून 3 ते 4 मिनिटांसाठी मोदक पात्र तसेच ठेवा, ज्याने आतल्या गरम वाफेवर मोदक आणखी चांगला उकडून येतो। 5 मिनिटांनंतर मोदक बाहेर काढा आणि आवडीप्रमाणे तूप केशरने गार्निश करून सर्व करा। हे झाले आपले लाडक्या बाप्पाचे सुंदर आणि चविष्ट मोदक तयार। ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व द फूड शॉर्ट्सला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।